तू लहान होतीस तेव्हा तुझी आई नेहमी ऐकवायची, एवढं लाडावून ठेवलीस तर लग्नानंतर नवऱ्याकडे कमी तुझ्याकडेच येऊन राहील ती. असती असती तर कधीच लग्न झालं असतं बघ तुझं. गप ना ग मावशी. किती दिवस मावशी मावशी करणारेस ग? तुला कायमची साथ देणारा जोडीदार हवा ना. आभा, काही गोष्टी या वेळेवरच व्हायला हव्यात. उद्या येणारं स्थळ मनापासून बघ आणि होकार देऊन टाक एकदाचा. मावशी, तू लग्नाआधी काकांमध्ये काय पाहिलंस ग? छे ग, मला यांचा चेहरा सुद्धा दाखवला नाही, डायरेक्ट लग्नाला उभी केली होती. त्या काळी कुठे एवढी पसंती नापसंती, तुम्हाला निदान बसून बोलायला तरी मिळतं. फक्त एकदा बोलून समजणार आहे का ग त्याचा स्वभाव कसा आहे तो? मग काय, 6 महिने द्यायचे तुला? अगं, अरेंज मॅरेजमध्ये तेवढा वेळ द्यायलाच हवा. मला तर कोडच पडतं. कसं काय 2-3 भेटींमध्ये लाईफ पार्टनर चूज करतात काय माहीत. मग बस तशीच, लव्ह मॅरेज कर म्हणताना तेही जमत नाही तुला. मला कोणी भेटतच नाही तर काय करू? उगाच आवडेल त्या मुलाच्या पाठीमागे फिरू का? त्याने पण इंटरेस्ट दाखवायला हवा ना. त्याने इंटरेस्ट दाखवला तरी तो तुला समजायला हवा ना. काय? काही नाही, उद्या तुला बघायला येणारा मुलगा इंटरेस्टेडच आहे म्हणूनच येतोय तो. येऊ दे, मी रिजेक्टच करणार आहे त्याला. काय होणार आहे या मुलीचं देवच जाणे. साहेब, झालं गेलं विसरून जा. अहो, तुमचं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझी. हा, आणखी 5 द्यावे लागतील, पण ते बघू नंतर. अहो, कसं आहे हा सगळा नशिबाचा खेळ हो. एवढी स्थळं आणतो मी सगळ्यांसाठी, त्यातला किडका आंबा तुम्हालाच लागल हे मला तरी कुठं माहीत होतं. आणि हल्ली कोण कोणाचं वाईट चिंतत नाही. अहो, कोणालाही विचारलं मुलगी कशी तरी चांगलीची असंच सांगतात. लय अवघड आहे तरी नशीब, लग्न होण्याआधीच कळलं आपल्याला नाहीतर. पण साहेब, तुम्ही काळजी करू नका, आज तुमची लाईफ सेट करून टाकतो मी. चला चला, इथून लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, आतमध्ये घ्या इथून. चला चला. हा, इथं इथंच. हा, बस 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 बस, इथंच इथंच. हा, इथंच इथंच इथं. हा, बस 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 बस. हा, कस काय है? हॅलो. हा मोरे, बोला. अहो, नाही नाही नाही, आज मी जरा दुसरीकडे आलोय स्थळ दाखवायला. हा हा हा, उद्या जाऊ ना आपण. हा, करतो मी तुम्हाला संध्याकाळी फोन. हा हा, ठेवा ठेवा. हा, हे बघा साहेब, आज यांना स्थळ दाखवायचं होतं पण तुमचं महत्वाचं आहे म्हणून त्यांचं उद्यावर ढकलली. हा, बरोबर आहे बरोबर आहे. चला आता. ओ निलेश राव, अहो चला आता. हे बघा साहेब, तुम्ही आता स्मार्ट राहिलं पाहिजे, असं भोळ राहून चालणार नाही. अहो, लग्नाचं वय झालं आहे तुमचं आता. आणि मी काय सांगतो ते ऐका, तिथं जाऊन इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर हाताने स्थळ घालवाल. चला आता. पूर्वी असलं काय होतं सांग. आलेच्या पिढीचं नशीब चांगलं आहे, मनासारखा जोडीदार तरी भेटतो. अहो, मला तर हेही माहिती नव्हतं की आज माझं लग्न आहे म्हणून. घ्या पोहे घ्या. हा, आभाला बोलव. हा आभा, आलीच आलीच. Thank you.
साहेब काय विचारायचं असं तर विचार, नाहीतर म्हणायचं आम्हाला काही बोलूनच दिलं नाही. असं काही नाही हो. हो विचारा आभा, तुम्ही दोघेही बोला. तरी एक काम करा, तुम्ही दोघही गॅलरीत बसून निवांत बोला, बाकीचं प्लॅनिंग करायला आम्ही आहोतच की. कसं आहे आपल्या समोर फ्रीली बोलता येणार नाही त्यांना, तिकडे प्रायव्हेट मध्ये गेलं म्हणजे काय हवं नव ते विचारतील. हो ऍटलीस्ट दोघांचा स्वभाव एकमेकांना समजेल. जा आभा, तुम्ही दोघं गॅलरीतच बसा, मी चहा तिकडेच पाठवते. निलेशराव या. काय छान चोडा आहे हो, हा अगदी लक्ष्मी नारायणासारखा. अहो आणतोच मी तस, उगाच का अर्धा तोडा घेतो मी. अहो पैशाचं सोडा हो, एकदा का आभाचं लग्न ठरलं की अर्धा काय एक तोळा सुद्धा देऊ आम्ही तुम्हाला. अहो मग लग्न झालं असंच समजा, काही काळजी करू नका. बस ना. नाईस व्ह्यूड टू बी कॅप्चर्ड. तुला काही प्रश्न? नेमकं ह्याच वेळी काय विचारायचं तीच सुचत नाही. Agree with arranged marriage? Why do you disagree? Agree करण्यासारखं काय आहे त्यात? Don't know how people get married in just 2 to 3 meetings. Such a puzzle. So difficult to solve. असं काही नाही, आपण वेळ घेऊ शकतो. नाही नाही, लेट मी क्लिअर प्लीज. माझ्या मावशी आणि काकांनी फोर्स केला म्हणून आज मी नाटकाची प्रॅक्टिस थांबून इथं आली आहे. तू प्लीज मला रिजेक्ट कर. अगं पण मी तुझ्या प्रपोजलमध्ये इंटरेस्टेड आहे, तुम्हाला एक संधी देशील का? म्हणजे मला असं म्हणायचं की आपण एकमेकांना जाणून घेऊयात. नाही नाही, तू प्लीज मला रिजेक्ट कर. आर यू एंगेज्ड विथ समवन? तिसरी बेल झाली. आवर ना. आले आले आले. लगेच मी एंट्री घेते काय? हो हो चालेल चालेल, मी आलेच. ओके दीप्ती. हो गात्या. आले ग मी घरी. घरात पाऊल ठेवलं नाही की फोन वाजला. हॅलो, नमस्कार. आबा कुठे?
हो हो, दीप्तीची आत्याच बोलतीये. हो, शोभा म्हणाली होती मला तुमचं फोन येईल. काय करतो मुलगा? कुठे असतो? बरोबर, व्हॉट्सअप कराल का डिटेल्स? हो हो, मी पण करते दीप्तीच्या डिटेल्स व्हॉट्सअप. बर, ठेवू का मग? बर. हाताने उचललंस, छातीशी धरलंस, ती उब शरीरात पसरत गेली. जीवन परत मिळालं आत्या. ओठांवर अस्पष्ट हसू उमटले. हे असं चित्र मला त्यावेळेच प्रखरपणे आठवतंय. पुरे ग, पुरे ते आठवणी. आता ते जाऊ दे सगळं. हे बघ, हे बघ, हे ड्रेसेस आहेत. हा एक आहे, हा एक आहे. बघ बघू कुठला आवडतोय. हा मस्त वाटेल, छान दिसतोय. मी आले लगेच ट्राय करू. जा आणि लवकर ये ग, वेळ काढू नकोस उगाचच. अगं आभा, काय झालं होतं? विसरली का होतीस तू? नाही, काही नाही. बर ठीक आहे, चल. हां बोला बाबा. हो, कालच पाहिलं मी तिला. हो, आवडली मला ती. नको नको, उद्या नको, एक आठवड्याने जाऊयात आपण. सध्या अवेलेबल नाही आहे मी. हो, तसं कळवतोच मी. ओके, हो बाय. ॲक्च्युली लग्न म्हणजे कठीण कोडं वाटतंय तिला, पण ते सोडवायला हवं. अहो, ह्या वयात कुठं आलाय कोडं सोडवायला? डायरेक्ट जाऊन बोला ना. तुम्हाला नाही समजायचं ते. चला. अर्धे की तिकीट. हॅलो.
बस आता पैसेही नको सोनंही नको, एकच नाटक बघून बघून आख पाठ झालं माझं ते, आता मला नाही जमायचंय. पण रोज काय येत आहे तुम्ही माझ्यासोबत? मी अहो तुम्हाला शब्द दिलाय म्हणून तुमचं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझी आहे ना. हॅलो, हा मोरे, काय सांगू आता तुम्हाला, तुमच्याकडे आलो असतो तर तुमचं तरी फिक्स झालं असत, इकडंच अडकून पडले. आता काय सांगणार, आपलं दातं ना आपलं चोट. करतो करतो मी रात्री तुम्हाला फोन. हा हा हे बघा निलेश साहेब, असं भर राहून चालणार नाही, अहो तुम्ही स्वतः बोललं पाहिजे, काहीतरी पाऊल उचला पुढचं. नाही, पण हा मला तुझ्या नाटकात काम करायला आवडेल. ओ, ही इज अ फोटोग्राफर. हो, एजंटनं त्यावेळी सांगितलं होतं, तुला आत्ता समजलं का? अगं, त्या अरेंज मॅरेजच्या विषयामध्ये मी विचारलंच नाही त्याला. किती छान फोटो आहेत ग, किती प्रेम आहे ग तुझ्यावर. काय पण, छान फोटोज काढलेत म्हणजे प्रेम असतं का? टाईमपास करत आहे, बाकी काही नाही. नाहीतर एकाच नाटकाचा शो परत परत कोण पाहायला येतं? तेच मी आधीच बोलले होते, पण तुला समजलं तर ना, हल्लीच्या मुली वेड्याच आहेत, त्यांना कोण चांगलं कोण इंटरेस्टेड आहे हेच कळत नाही. दिसेल त्या मुलांना नावं ठेवत सुटतात, म्हणूनच अजून लग्न झालेली नाहीत तुमची. अरे निदान त्यांच्या बोलण्याचा हेतू तरी समजून घ्यायचा. हां, तो बोलला मला की तुझ्या नाटकात काम करायला आवडेल म्हणून. हां, पण मी त्याआधी तोच प्रश्न त्याला विचारला होता, त्याने परत मला तेच का सांगितलं असेल? अगं, तुझ्या नाटकात म्हणजे तुझ्या आयुष्यात अभिनय करायचा आहे त्याला. हिरो, हिरॉईनचा हिरो. तसं नाही ग मावशी, मनासारखा जोडीदार हवा, हवा तसा. मला अशा व्यक्तीची निवड करायची आहे जो सर्वात आधी मला पडलेलं लग्नाचं कोडं सोडवायला मदत करेल. माझ्या आयुष्यात त्याचं दिसणं नाही असणं महत्त्वाचं असेल, अगदी हारातल्या दोण्यासारखं, जो माझ्या शरीरावर नाही मनावर प्रेम करेल, जो जन्मोजन्मीची आश्वासने देणारा नसेल पण आत्ता या क्षणी मला आनंदी राहायला शिकवणारा असेल, जो फक्त म्हणणार नाही की आपण समान आहोत पण त्या समानतेने कायम मला वागवत राहील, असा खरे असा असावा तो. Thank you.
बाजूला इथे काहीतरी खायचं प्यायचं तरी बघा. पाहिला चांगलाच गारवा आहे रे. ए पाणी बाटल आण रे. लय वैताग आलाय बघा फिरून फिरून. मला वाटत दुसरा मुलगा बघितल्यालाच बरा. दुसरा मुलगा? अहो दुसरी मुलगी बघू तुमच्यासाठी. सेम टू सेम नाटकात काम करणारीच. नको. अहो आतापर्यंत अलग्न लावले असते मी. उगाच तुम्हाला शब्द दिलाय बघा. अडकून पडलो ह्या सगळ्यात. हो निलेशराव अपुत चाललं. हो निलेशराव निलेशराव हो थांबा. तू अजूनही माझा पाठलाग करतोयस? हो आभा अभाग ऐक ना माझ. आपण एकमेकांशी बोललो तरच अरेंज मॅरेजचं पझल आपण सोडू शकतो. अरेंज मॅरेज पझल? इट्स लाईक 5000 पीस जिक्सॉ पझल ऑल स्काय. म्हणजे सोडवू शकतो. यस देर आर सो मेनी पीसेस इन जिक्सॉ पझल. पण आपण काय करतो, आपल्याला हवं असलेलं सुंदर चित्र तयार करण्यासाठी आपल्याला आवडलेला पीस खूप प्रयत्नाने त्या पझलमध्ये बसवत राहतो. पण आग आपल्याला शेवटी कळतं, इट्स नॉट द वे. इट वॉज डिझाईन टू फिट टुगेदर. वी नीड टू फाईंड राईट पीस. मला वाटतं आपला अरेंज मॅरेजचं पझलही तसंच आहे. वी हॅव टू फाईंड राईट पीसेस टू सॉल्व धिस पझल. I mean to design a beautiful picture of our married life. Achha. And what are those right pieces? Sakalcha tu banavlela chaha. Sandhyakalcha mi banavlela chaha. Ani ashe soptine ayushyatla pratyek kshani apla ekmekanvarcha vadat janara vishwas prem. आभा आभा का काहीतरी बोल ना. आभा आभा का बोल ना काहीतरी. आभा संध्याकाळचा चहा करून ठेव. मॅरेज पझल एकत्र सॉल्व करू. यस